नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये नेक्स्ट ट्रेडिंग सेशनला कशा पद्धतीनं अपसाईड डाऊन साईडला मार्केटमध्ये मुवमेंट होऊ शकते, मार्केटचे कोणत्या लेवलला सपोर्ट आणि रेजिस्टन्स आहे, ह्या सगळ्या गोष्टी काय करत असतो मित्रांनो, त्या ठिकाणी आपण चेक करत असतो. मित्रांनो, मार्केटनं परत एकदा फ्रायडेच्या ट्रेडिंग सेशनमध्ये लाईफ टाईम हाय जो आहे तो सर्व इंडायसेसमध्ये टच केलेला आहे. निफ्टी असेल, बँक निफ्टी असेल, सेन्सेक्स असेल, सर्वांनी इव्हन मित्रांनो सेन्सेक्स जो आहे तो तर ऑलमोस्ट 60,000 वरती जाऊन काय झालंय त्या ठिकाणी क्लोज झालाय. निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टी 17,853 क्लोज झालाय आणि ही जी मंथली एक्सपायरी ओपन झाली, ह्या मंथली एक्सपायरीसाठी मित्रांनो निफ्टी आपल्याला ऑलमोस्ट 18,000 टच करणं अपेक्षित आहे किंवा त्या ठिकाणी जाणं अपेक्षित आहे. आणि त्याचबरोबर मित्रांनो बँक निफ्टीचा हा ब्रेकआउट जर सस्टेन झाला आणि बँक निफ्टीमध्ये जी रॅली ड्यू आहे ती जर रॅली कंटिन्यू झाली तर इव्हन निफ्टी देखील मित्रांनो आपल्याला त्या ठिकाणी 38,500 किंवा 39,000 आसपास जो आहे तो निफ्टी देखील तुम्हाला येणाऱ्या नेक्स्ट वीकमध्ये मंथली एक्सपायरीमध्ये मार्केटमध्ये दिसू शकतो. नसेल तर जर इनकेस मार्केटमध्ये जर प्रॉफिट बुकिंग झालं तर मार्केट जे आहे ते 10-day to 20-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज आहे, या लेवलपर्यंत देखील काय करू शकतं 1-2 ट्रेडिंग सेशनमध्ये रिट्रेस देखील करू शकतं, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण का हा मंथली एक्सपायरी आहे, मंथली एक्सपायरीच्या आपण शेवटच्या 4 ट्रेडिंग सेशनमध्ये आता काय करावं त्या ठिकाणी एंटर करावलंय. आणि मित्रांनो मार्केटचा जर विचार केला तर साधारणतः सेन्सेक्स असू द्या, निफ्टी असू द्या किंवा बँक निफ्टी असू द्या, मित्रांनो निफ्टीनं जो ब्रेकआउट दिला होता हा साधारणतः 3 ऑगस्टला ब्रेकआउट दिला होता. 3 ऑगस्ट पासून मित्रांनो सप्टेंबर एंड लास्ट वीक किंवा मंथली एक्सपायरी पर्यंत आलोय आपण आणि मार्केटमध्ये या रेंजमध्ये एकदाही मार्केटमध्ये शार्प प्रॉफिट बुकिंग झालेला नाही किंवा मार्केटमध्ये एक विजिबल फॉल आलेला नाही, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. या सिनारीवरती मित्रांनो हायर साईडला मार्केट एकतर कन्सोलिडेट होऊ शकतं, नसेल तर मार्केटमध्ये एक शार्प फॉल जो आहे तो 3.5% तुम्हाला 10-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज ते 20-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज पर्यंत इंडेक्स वरती दिसू शकतो. पण हा फॉल दिसण्यासाठी मित्रांनो त्यासाठी ग्लोबल सेंटिमेंट जो आहे त्या ठिकाणी कुठेतरी निगेटिव्ह होणं अपेक्षित आहे किंवा सडनली काहीतर अनएक्सपेक्टेड गोष्ट जर मार्केटसाठी घडली तर त्या ठिकाणी होऊ शकतं. मित्रांनो मार्केटनं जे सध्याचा जर विचार केला तुम्ही मार्केटमध्ये विशेषतः जर सेन्सेक्सचा जर विचार केला तर सेन्सेक्स 60,000 आलाय आणि बऱ्याच न्यूज आलेत, बऱ्याच तज्ञांची मतं आलेत, प्रतिक्रिया आलेत की बाबा मार्केटचे व्हॅल्युएशन नेमकं काय आहे, एक्सपेन्सिव्ह आहे का, मार्केट चीप आहे, अजून येणाऱ्या कालखंडामध्ये ही रॅली कंटिन्यू होणार आहे की नाही, या संदर्भात बोलत उलट सुलट मत आलेत. काही न्यूज पेपरला न्यूज आलेत की बाबा सेन्सेक्सचं खरं व्हॅल्युएशन जे आहे ते काय त्या ठिकाणी 50,000 खरं व्हॅल्युएशन आहे आणि काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे की बाबा सेन्सेक्स हा जो इंडायसेस आहे ब्रॉड इंडायसेस जो 1,00,000 देखील काय करू शकतो पुढील काही वर्षामध्ये जाऊ शकतो असं त्यांचं म्हणणं आहे. मित्रांनो ह्या सर्व उलट सुलट चर्चेच्या दरम्यान एक रिटेल इन्व्हेस्टर जो आहे आपण तुम्ही आणि मी आपलं या ठिकाणी काय भूमिका असली पाहिजे मार्केटमध्ये. मित्रांनो ही रॅली जोपर्यंत ट्रेंड रिव्हर्सल करत नाही तोपर्यंत तुम्हाला कंटिन्यू मार्केटच्या ह्या रॅलीमध्ये पार्टिसिपेट व्हायचं आहे. प्रत्येक डीप मध्ये लॉंग साईडला कंट्रोल्ड पोझिशन काय करायचे त्या ठिकाणी घ्यायचं, म्हणजे कंट्रोल्ड लॉससह लॉंग साईडला पोझिशन कंटिन्यू घेत जायचे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि त्याचबरोबर मित्रांनो अजून देखील खूप क्वालिटी कंपनीज आहेत, ब्ल्यू चिप्स कंपन्या आहेत जे मार्केटचा ट्रेंड चेंज व्हायला ह्या ट्रेंडमध्ये त्या अजून पण कंटिन्यू अप ट्रेंड मध्ये जाताना दिसत आहेत, त्यामध्ये तुम्ही काय करा पार्टिसिपेट व्हा, थोड्या थोड्या क्वांटिटी बाय करून त्या ठिकाणी स्विंग ट्रेडिंग करत राहिला किंवा लॉंग टर्मला अमाऊंट जरी थोडी मंथ ऑन मंथ थोडी थोडी अमाऊंट जरी टाकत आहे तरी पण तुमचं एक चांगलं वेल्थ क्रिएशन जे आहे ते मार्केटमध्ये होऊ शकतं. आणि मित्रांनो तुम्हाला नोवल वाटेल सेन्सेक्सचा जर विचार केला तुम्ही या ठिकाणी तर मित्रांनो सेन्सेक्सला साधारणतः ज्यावेळेला सेन्सेक्स सुरू झाला सेन्सेक्सला 30,000 जाण्यासाठी काय सांगतोय मी सेन्सेक्स 30,000 जाण्यासाठी किती टाइम लागला होता आणि राहिलेले 30,000 टाइम फ्रेम जे आहे सेन्सेक्सनं किती टाइम फ्रेम मध्ये काय केलं त्या ठिकाणी क्रॉस केलं हे जर बघितलं ना तुम्ही या ठिकाणी तर साधारणतः मित्रांनो सेन्सेक्स जो आहे तो या ठिकाणी आला होता. ओके हा तर मित्रांनो हा सेन्सेक्स या ठिकाणी येण्यासाठी काय सांगतोय मी या ठिकाणी येण्यासाठी किती टाइम लागला होता तर मित्रांनो या ठिकाणी 1993 ते साधारणतः 2014 हा पिरियड जो आहे तो काय केला होता त्या ठिकाणी गेला होता, म्हणजे ऑलमोस्ट मित्रांनो 271 महिने जे आहेत ते काय त्या ठिकाणी टाइम गेला होता, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि मित्रांनो राहिलेल्या इथून इथचा पुढचा जर पिरियड विचार घेतला तर 2014 ते आज 2021 मित्रांनो फक्त 78 बारमध्ये म्हणजे 78 महिन्यामध्ये मार्केटनं काय केलं या ठिकाणी हा लाईफ टाईम हाय जो आहे तो या ठिकाणी तयार केला, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. म्हणजे 30,000 60,000 मार्केट जाण्यासाठी फक्त
84 महिन्याचा टाइम जो आहे तो लागलाय आणि तेच मित्रांनो पहिलं 30,000 मार्केटला क्रॉस करण्यासाठी 271 महिन्याचा टाइम जो आहे तो काय केला होता त्या ठिकाणी गेला होता. मित्रांनो हा जो चार्ट आहे तुमच्या स्क्रीनवर हा जो डेटा तुम्हाला दिसतोय हा डेटा साधा सुद्धा डेटा नाही हे पहिल्या लक्षात घ्या. मित्रांनो हे आपल्या देशाच्या भविष्याचं ग्रोथ आहे आपल्या देशाच्या भविष्याची रॅली आहे. मित्रांनो तुम्हाला कोविड-19 नंतर ज्या पद्धतीनं सेन्सेक्स शार्प वरती गेलेला दिसतोय सेम त्याच पद्धतीनं मित्रांनो रॅली जी आहे ती ना 2014 ला देखील सेम अशीच रॅली आली होती. ज्यावेळेला 2016 जर विचार केला इव्हन 2014 जरी विचार केला 13-14 पासूनची रॅली होती ही सुद्धा याच पद्धतीनं रॅली होती हे पहिल्या लक्षात घ्या आणि त्याच्याशी तुलना करता आताची रॅली थोडी जास्त शार्प असेल तुम्हाला क्लिअर दिसून येते. आणि मित्रांनो असं सांगितलं की हे मार्केटमधलं जे बुल रन आहे हे ऑलमोस्ट 4-5 वर्ष काय होऊ शकतं त्या ठिकाणी चालू शकतं आणि मार्केटला एक कन्सर्निंग पॉईंट कुठला आहे का मित्रांनो विशेषतः जर मार्केटचा जर विचार केला तर चायनामध्ये काही रिअल इस्टेट कंपन्यांमध्ये सध्याला क्रायसिस होताना दिसून येते. एव्हरग्रीन नावाची त्यांची कंपनी क्रायसिस जो आहे तो होताना काय होतो आपल्या त्या ठिकाणी दिसतो हे पहिल्या लक्षात घ्या. म्हणजे मित्रांनो असा मोठा फायनान्शियल क्रायसिस जर आला तरच मार्केटमध्ये एक मोठं करेक्शन जे आहे ते इनकेस भविष्यामध्ये काय होऊ शकतं त्या ठिकाणी होऊ शकतं. अदरवाईज मार्केटमध्ये सध्याच्या परिस्थितीला कोणतंही करेक्शन मोठं होण्याची आपल्याला अपेक्षा नाही हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो तुम्ही जर माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज पहिल्यांदा काय करा आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ज्या ठिकाणी तुम्हाला दररोज निफ्टी बँक निफ्टीच्या लेवल प्रोव्हाइड केल्या जातात. त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला जर माझा प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा असेल तर हा प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी देखील झिरोधा अपस्टॉक ॲलिस ब्लू मध्ये काय करा डीमॅट अकाउंट ओपन करा आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही काय करू शकता त्या ठिकाणी फ्रीमध्ये निफ्टी आणि बँक निफ्टीचे कॉल मिळवू शकता. मित्रांनो तुम्हाला नवल वाटेल अक्षरशः आपण लास्ट ट्रेडिंग सेशनला म्हणजे फ्रायडेसाठी ज्या लेवल जनरेट केल्या होत्या ह्या लेवल्स काय होत्या हे एकदा समजून घ्या. मित्रांनो आपण निफ्टीवरती बँक निफ्टीवरती लॉंग पोझिशन घेणार होतो 38,067 वरती आणि मित्रांनो मार्केटनं फक्त मार्केट ओपन झाल्यानंतर पहिल्या काही मिनिटांसाठी मार्केटने ही रेंज ब्रेक केली आणि परत मार्केट काय झालं होतं खाली आलं होतं. आणि मित्रांनो आपण निफ्टी बँक निफ्टीवरती बेरिश व्यू ठेवला होता 37,437 परत मार्केट जे ह्या रेंजच्या खाली त्या ठिकाणी आलं नव्हतं हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. म्हणजे मार्केट पूर्ण साईडवेज झालं तरी पण मित्रांनो आपण बँक निफ्टीचे फ्रायडेच्या ट्रेडिंग सेशनला 3 कॉलमध्ये एंट्री घेतली होती. पहिल्यांदा कॉलमध्ये एंट्री घेतली त्या ठिकाणी आपला 20 पॉईंटचा एसएल हिट झाला होता. त्यानंतर मित्रांनो आपण 37,700 फूटमध्ये 2 वेळा एंट्री घेऊन ऑलमोस्ट त्या ठिकाणी 60-70 पॉईंटचा दोन्ही वेळेला 150 पॉईंटच्या आसपासची रॅली जी आहे ती काय केली होती त्या ठिकाणी खूप फास्ट मध्ये कॅच केली होती हे पहिल्या लक्षात घ्या. मित्रांनो तुम्हाला नवल वाटेल फ्रायडेच्या ट्रेडिंग सेशनचा जर विचार केला ना तर आपण बँक निफ्टीवरती बुलिश होतो. निफ्टीवरती आपला व्यू बुलिश कुठून होता 17,862 इथं मी मार्किंग करू ह्याच्यावरती निफ्टी निघाला का काय करा बाय करा सांगितलं होतं. आणि मित्रांनो मुळात फ्रायडेला झालं काय मार्केटमध्ये निफ्टी गॅप ऑफ ओपन झाला आणि गॅप ऑफ ओपन झाल्यानंतर मित्रांनो तरी पण मार्केट पहिल्यांदा हायर साईडला गेलं होतं. त्या ठिकाणी मित्रांनो आपलं पहिलं टार्गेट जे होतं ना 862 वर जर तुम्ही एंट्री 862 तर आपल्याला एंट्री मिळाली नसती गॅप ऑफ ओपन झालं होतं मार्केट त्या ठिकाणी ओके. विशेषतः जर मार्केटचं ओपनिंग प्राइस जर बघितली तर फ्रायडेची किती होती 17,897 होती. म्हणजे 17,897 म्हणजे ह्याचा अर्थ काय झाला आपलं जे पहिलं टार्गेट होतं मित्रांनो 890 ह्याच्यावरती मार्केट ओपन झालं आणि ह्याच्यावरती मार्केट ओपन झाल्यानंतर जरी तुम्ही एंट्री घेतली असती ना तरी या ठिकाणी 17,915 टार्गेट जे तुम्हाला मिळालं असतं. आणि त्यानंतर मित्रांनो दुसरं टार्गेट आपलं किती होतं 17,948 आणि मित्रांनो निफ्टीनं फ्रायडेच्या सेशन ट्रेडिंग सेशनला जो हाय तयार केलाय तो आहे 17,947 मित्रांनो या पद्धतीच्या लेवल जे ते आपण मार्केटमधून काढलेले असतात. मित्रांनो तुम्ही जर हा व्हिडिओ सिरियसली ऐकत असाल बघत असाल तर एवढ्या डॉट पद्धतीच्या लेवल्स आपण कसं काय काढतोय तर मित्रांनो हे ही अवघड नाही खूप सोपं आहे. इतकं सोपं आहे की तुम्ही कल्पना पण करू शकत नाही खरं सांगायचं म्हणजे कारण कसं आहे मित्रांनो तुम्हाला जर एकदा बँक निफ्टी निफ्टीची ऑप्शन चेंज समजली त्यातला ओपन इंटरेस्ट समजला आणि चेंज इन ओपन इंटरेस्ट जर रीड करता आला मित्रांनो मार्केटमध्ये तर फक्त आणि फक्त डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी ह्या दोनच गोष्टी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. एक ओपन इंटरेस्ट वाचायला शिका दुसरं चेंज इन ओपन इंटरेस्ट रीड करायला समजा शिका. आणि मित्रांनो हा जर डेटा तुम्हाला रीड करता आला मार्केटमध्ये रिअल टाइमला तर मित्रांनो मार्केटमध्ये पैसा बनायला जास्त वेळ लागत नाही पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो आपण पाठीमागचे 1.5 ते 2 महिन्यापासून एकही दिवस नेट रेड मध्ये नाही. आपला जो प्रीमियम टेलिग्राम चॅनल आहे त्यातले सगळेच्या सगळे लोक ऑलमोस्ट प्रॉफिट मध्ये आहेत. मी दिलेल्या कॉलवर काही लोक लॉस मध्ये पण आहेत नाही असं नाही का तर ती लोक ओव्हर ट्रेडिंग करतात अजून देखील स्टॉप लॉस कोणत्याही परिस्थितीत पाळत नाहीत प्रत्येक वेळेला पोझिशन साईज मोठमोठे घेतात त्यामुळे त्या ठिकाणी लॉस होतं हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला जर ट्रेडिंग करायचं असेल बँक निफ्टी निफ्टी डेरिव्हेटिव्ह मध्ये तर मित्रांनो तुम्ही पहिल्यांदा ऑप्शन चेंज कशा पद्धतीने समजून घेता येईल त्याच्यावर टाइम स्पेंड करा. चेंज इन ओवाय कशा पद्धतीने समजून घेता येईल यावरती टाइम स्पेंड करा. तुम्हाला डेफिनेटली मार्केट बंपर फाडके
रिटर्न जे आहे ते येणाऱ्या कालखंडात देऊ शकतं हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो, आपल्यासाठी उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी म्हणजे सोमवारी मार्केटमध्ये काय होऊ शकतं हे बघण्यासाठी आपल्याला काही टेक्निकल बाबी आणि ऑप्शनचं देखील काही सेटअप जे आहे ते त्या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो, निफ्टी बँक निफ्टीचा जर विचार केला तर मित्रांनो बँक निफ्टीमध्ये सध्याला काय व्हायला लागलं हे पहिल्यांदा समजून घ्या. मित्रांनो, पाठीमागच्या ट्रेडिंग सेशनला आणि कालच्या ट्रेडिंग सेशनला देखील एक्झॅक्ट डॉट त्याच लेवलवरून निफ्टी बँक निफ्टीमध्ये काय आलंय सेलिंग प्रेशर आलं. म्हणजे ह्याचा अर्थ असा होतो की मित्रांनो 38,000 ही जी स्ट्राईक प्राइस आहे या 38,000 स्ट्राईक प्राइसला खूप मोठा कॉल रायटर जो आहे तो त्या ठिकाणी उभा आहे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात. कॉल रायटर म्हणजे ऑप्शन सेलर असं म्हणतात. म्हणजे मोठमोठे प्लेयर जे आहेत म्युच्युअल फंड कंपन्या, इन्शुरन्स कंपन्या, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर यांनी या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात कॉल ऑप्शन जे आहेत ते सेल केले. त्यांचा व्ह्यू असा आहे की बाबा मंथली एक्सपायरीसाठी मार्केट कोणत्याही परिस्थितीत 38,000 वर जाणं त्यांना अपेक्षित नाही. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामुळे परत एकदा मार्केट जे आहे ते 37,830 आणून त्यांनी क्लोज केलं. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो, मार्केटमध्ये जो रिटेल ट्रेडर आहे ना तुम्ही आणि मी, आपलं मार्केटमधलं अस्तित्व ऑलमोस्ट 0 आहे. आपली विनिंग प्रॉबॅबिलिटीज मिळत मित्रांनो 20%. म्हणजे तुम्ही ज्यावेळेला 100% बरोबर असाल, काय सांगतोय मी मित्रांनो, तुम्ही ज्यावेळेला 100% बरोबर आहे असं ज्यावेळेला गृहित धरता त्यावेळेला तुमची मुळात विनिंग प्रॉबॅबिलिटी 20% बनते. हे पहिल्यांदा लक्षात. कारण का ऑप्शन बायर जो असतो ना ह्या ऑप्शन बायरच्या फेवरमध्ये मार्केट नसतं. 80% टाइम मार्केट जे आहे ते ऑप्शन बायरच्या अपोजिट साईडला काम करत असतं. म्हणजे ऑप्शन सेलरच्या साईडनं मार्केट नेहमी काम करत असतं. त्यामुळे स्मार्ट प्लेअर जे आहेत, मोठे प्लेअर जे आहेत ते मार्केटमध्ये या पद्धतीच्या पोझिशन घेतात आणि सेम त्याच पॉईंटवरून मार्केटला रिव्हर्स करण्याचा प्रयत्न करतात. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो, सध्याचं जर ऑप्शनचं सेटअप बघितलं तर 38,000 या स्ट्राईक प्राइसला खूप मोठा कॉल रायटर आहे. त्याचबरोबर मित्रांनो 38,100 या ठिकाणी देखील कॉल रायटर आहे. 38,500 देखील या ठिकाणी कॉल रायटर आहे. आणि मित्रांनो या ठिकाणी 39,000 देखील मार्केटमध्ये काय त्या ठिकाणी कॉल रायटर आहे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि मित्रांनो, मार्केट लाईफ टाइम हाय आहे. आणि मार्केटमध्ये कसं असतं माहिती का, ज्यावेळेस थोडा जरी सेंटिमेंट निगेटिव्ह झाला तर मार्केटमध्ये शार्प सेलिंग जे आहे ते तुम्हाला येताना येणाऱ्या कालखंडात दिसणार. किंवा मार्केटमध्ये ह्या मंथली एक्सपायरीच्या पार्श्वभूमीवर थोडी वोलॅटिलिटी जे आहे ते रेस होताना दिसून येईल. आणि समजा मित्रांनो पुढल्या 2 ते 3 ट्रेडिंग सेशनमध्ये जर मार्केट पडलं नाही आणि हायर साईटला जर गेलं नाही तर त्या ठिकाणी मित्रांनो एक खूप मोठी मुवमेंट जे आहे ते तुम्हाला खूप कमी पैसा लावून ऑप्शनमध्ये खूप मोठा प्रॉफिट जे आहे ते कमवण्याची संधी ह्या एक्सपायरीला येणार आहे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. ओके, तर हा एक पार्ट आहे. निफ्टीचं देखील तीच परिस्थिती आहे मित्रांनो. सेम निफ्टीमध्ये मित्रांनो परत लाईफ टाइम हाय तयार केलाय. परत निफ्टीनं जरी गॅप अप ओपन झालं असलं तरी पण सेलिंग प्रेशरमध्ये जरी मार्केट असलं तरी वरच्या साईडला मार्केट काय झालं निफ्टी क्लोज झाला. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. म्हणजे टेक्निकली जर विचारात घेतलं निफ्टी आणि बँक निफ्टी हे दोन्ही इंडायसेस टेक्निकली 10-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज आहे. जे रायझिंग एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज आहे जे मार्केटसाठी डायनामिक सपोर्टचं काय करते त्या ठिकाणी काम करते. आणि त्या पार्श्वभूमी मार्केट कंटिन्यू अप ट्रेंड आहे. मित्रांनो, आपल्याला कंट्रोल्ड फॉलचा 10-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेजच्या वरचा प्रत्येक फॉल जो आहे तो लॉंग साईड मध्ये कन्वर्ट करायचा आहे. तिथं अपॉर्च्युनिटी आयडेंटिफाय करायचे कॉल साईडला. हे लक्षात असू द्या. मित्रांनो, आपल्याला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर ट्रेड टाकायचं असेल, म्हणजे सोमवारी जर ट्रेड टाकायचं असेल तर सोमवारचा ट्रेड टाकण्या अगोदर मित्रांनो आपल्याला पाठीमागच्या काही दिवसामध्ये फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर आणि डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचं प्लेसमेंट कशा पद्धतीचं आहे, त्यांनी कशा पद्धतीच्या मार्केटमध्ये आतापर्यंत पोझिशन घेतले हे पण काय करावं लागेल त्या ठिकाणी बघावं लागेल. मित्रांनो, माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज पहिल्यांदा आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बाजार बुल नावाचा टेलिग्राम चॅनल आहे त्याला पण सबस्क्राईब करा. त्याचबरोबर मित्रांनो आपला इंस्टाग्रामला देखील बाजार बुल नावाचं एक पेज आहे त्याला देखील काय करा इन्स्टॉल करा. त्या पेजवर पण मी लवकरच काय होते पूर्ण टाइमला ऍक्टिव्ह होणार आहे. खूप चांगलं कंटेंट जे आहे तिथं देखील काय केलं जाईल तुम्हाला मराठी हिंदी इंग्लिश या तिन्ही लँग्वेज मध्ये शेअर करण्यात येणार आहे. हे लक्षात असू द्या. मित्रांनो, या ठिकाणी जर फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचा जर डेटा बघितला तर मित्रांनो लास्ट 2 ट्रेडिंग सेशन मध्ये म्हणजे 23 तारखेला आणि त्याचबरोबर 24 तारखेला या ठिकाणी फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरनी कॅश मार्केटमध्ये ऑलमोस्ट 350 कोटी 450 कोटी रुपयाचं काय केलं या ठिकाणी बाईंग केलेलं आहे. त्याचबरोबर मित्रांनो डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरनं 23 तारखेला खूप चांगलं बाईंग केलं होतं. परत 24 तारखेला 515 कोटीचं सेलिंग जे आहे ते केलेलं आहे. कारण का हा डेटा खूप छोटा आहे मित्रांनो इथं फ्रायडेचा. त्याचं रिझन काय तर शनिवार रविवारी मार्केटमध्ये सुट्टी असल्यामुळे मोठे प्लेअर जे आहेत ते कोणतेही मार्केटमध्ये अग्रेसिव्ह पोझिशन घेत नसतात.
त्यामुळे ह्या गोष्टी बऱ्याच वेळेला झालेल्या आपल्याला दिसून येतील. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही जर दुसरा अजून डेटा महत्वाचा जर बघितला मार्केटचा, विशेषतः डेरिव्हेटिव्ह डेटा जर चेक केला, तर डेरिव्हेटिव्ह डेटामध्ये काय कंडिशन आहे मित्रांनो, सोमवारसाठी फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरनं इंडेक्स फ्युचर जो आहे तो 315 कोटीचा काय केलाय त्या ठिकाणी सेल केलाय. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही जर ऑप्शनचा जर विचार केला तर ऑप्शन मध्ये त्यांची पोझिशन कशी आहे, ऑप्शन मध्ये देखील मित्रांनो 375 कोटी रुपयांचं सेलिंग केलंय. मित्रांनो, स्टॉक ऑफ फ्युचर मध्ये देखील सेलिंग आहे आणि स्टॉक ऑप्शन मध्ये देखील सेलिंग आहे. म्हणजे त्याचा अर्थ क्लिअर होतो मित्रांनो, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरनं इंडेक्स फ्युचर असेल, इंडेक्स ऑप्शन असेल, स्टॉक फ्युचर असेल आणि स्टॉक ऑप्शन असेल, ह्या सर्वच्या सर्व ठिकाणी त्यांच्या पोझिशन जे आहेत ते फ्रायडेच्या ट्रेडिंग सेशन मध्ये वीक असलेल्या दिसून येतील किंवा त्या ठिकाणी सेलिंग प्रेशर क्लिअर. ह्याचा अर्थ काय होतो मित्रांनो, सोमवारच्या ट्रेडिंग सेशन साठी मग मार्केट पडणार आहे का, तर मित्रांनो सोमवारच्या ट्रेडिंग सेशन मध्ये मार्केटमध्ये एक डीप येऊ शकतो आणि डीप वरून काय केलं जाईल त्या ठिकाणी परत मार्केट हायर साईडला जाईल. कसं असतं, ह्या डेरिव्हेटिव्हच्या पोझिशन आहेत मित्रांनो, ज्या वेळेला ते लोक कॅश मध्ये लॉंग पोझिशन घेतात त्यावेळेला त्या पोझिशन हेज करण्यासाठी फ्युचर मध्ये असेल, स्टॉक ऑप्शन मध्ये असेल, स्टॉक फ्युचर असेल, स्टॉक ऑप्शन असेल, त्यामध्ये पोझिशन काय केल्या जातात, हेज केल्या जातात, शॉर्ट केल्या जातात. म्हणजे एका बाजूने लॉंग पोझिशन करायची, दुसऱ्या बाजूने शॉर्ट पोझिशन काय केली जाते त्या ठिकाणी केली जाते. हे प्लॅन काय करा लक्षात घ्या. म्हणजे इथं कुठंतरी इंडायसेसवरील फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचा व्ह्यू जरी तुम्हाला बेरिश दिसत असला तरी इतका स्ट्रॉंग बेरिश व्ह्यू नाही. हे प्लॅन काय करा त्या ठिकाणी लक्षात घ्या. मग मित्रांनो, ह्या पार्श्वभूमीवर आपल्याला सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये जर ट्रेड टाकायचा असेल तर हा ट्रेड आपला नेमका कुठं बनू शकतो, कशा पद्धतीनं बनू शकतो, याची चर्चा जी आहे ती काय करू आपण मित्रांनो या ठिकाणी पहिल्यांदा करूया. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी ट्रेडिंग करणं जास्त सोयीस्कर होईल. मित्रांनो, तुम्हाला परत एकदा माझी विनंती आहे, तुम्ही जर युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज पहिल्यांदा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तुम्हाला प्रीमियम टेलिग्राम चॅनल जर जॉईन करायचं असेल आपला तर प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला साधं सिंपल झिरोधा अपस्टॉक अलिस ब्लू मध्ये काय करायचं आहे, डिमॅट अकाउंट ओपन करायचं आहे. आणि हे डिमॅट अकाउंट ओपन केल्यानंतर तुम्हाला काय केलं जाईल त्या ठिकाणी आपल्या प्रीमियम टेलिग्राम चॅनल मध्ये ऍड केलं जाईल आणि तिथं तुम्हाला काय केलं जातील, डेली कॉल मिळतील. बघा मित्रांनो, तुमच्या हे लक्षात येते का, म्हणजे पाठीमागच्या ट्रेडिंग सेशनचा जर विचार केला तर एक्झॅक्ट इथला हाय आणि हा हाय सेम आहे. कशासाठी, बँक निफ्टीसाठी. म्हणजे या ठिकाणी 38,112 ही रेंज आहे ती खूप महत्वाची आहे पहिल्या लक्षात घ्या. कारण का, हा जो एरिया तयार केला, हा कुणी एरिया तयार केलाय तर हा एरिया मित्रांनो त्या ठिकाणी ऑप्शन सेलरनं तयार केलाय. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. त्यामुळे मार्केट जे ती तुमच्याकडे बघायला आहे, ऑब्झर्व करायला आहे कशा पद्धतीचं बिहेवियर आहे. आणि हा मित्रांनो 2 तासाच्या टाइम फ्रेम वर तयार झालेला पॅटर्न आहे. म्हणजे ऑलमोस्ट या ठिकाणी एक डबल टॉप पॅटर्न जो आहे तो काय केलाय, तयार केलाय. मग मित्रांनो, हा जर डबल टॉप पॅटर्न असेल तर इथून जर ट्रेंड रिव्हर्सल वगैरे बँक निफ्टीमध्ये होणार अपेक्षित असेल तर मित्रांनो, जोपर्यंत पाठीमागचा स्विंग लो, म्हणजे जोपर्यंत बँक निफ्टी 37,232 खाली जात नाही, पोझिशनली क्लोज होत नाही, तोपर्यंत आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये विशेषतः ह्याचा जर इंडायसेसचा जर विचार केला बँक निफ्टीचा तर जिथे आपल्याला बेरिश व्ह्यू जो आहे तो ठेवायचा नाही. हे पर्यंत काय करा लक्षात घ्या. विशेषतः जर बघितलं मित्रांनो तर काय होऊ शकतं येणाऱ्या काही ट्रेडिंग सेशनमध्ये, मार्केट मुळात ही जी ट्रेंड लाईन आहे अप्पर साईडला मित्रांनो, ह्या ट्रेंड लाईनचं इथं ऑलरेडी ब्रेकआउट झालाय. आणि हा ब्रेकआउट झाल्यानंतर एकदा मार्केटनं काय केलं, या ठिकाणी प्राइस रिजेक्शन आलंय. इकडं पण खूप मोठं प्राइस रिजेक्शन आलंय आणि त्यानंतर मार्केट काय झालंय, वरती गेलं. म्हणजे मार्केट इथून इथंपर्यंत येऊ शकतं, इथंपर्यंत येणार नाही पहिली गोष्ट. मार्केट इथून इथंपर्यंत येऊ शकतं जास्तीत जास्त आणि इथून परत बँक निफ्टी जो आहे तो ह्या ट्रेडिंग सेशनमध्ये काय होऊ शकतो, त्या ठिकाणी हायर साईडला जाण्याचा प्रयत्न करू शकतो. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. म्हणजे मार्केट जे आहे ते या ठिकाणी स्वतःच एक बेस बिल्डिंग जे आहे ते 37,000 वरती करू शकतं. कारण का, ऑलरेडी तुम्ही जर ऑप्शन चेन बघितली तर त्या ऑप्शन चेन मध्ये मित्रांनो क्लिअरली काही गोष्टी जे आहेत ते ऑलरेडी काय झाले त्या ठिकाणी झालेले आहेत. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. म्हणजे ऑप्शन चेन मध्ये जर गेला तुम्ही तर ऑप्शन चेन मध्ये ऑलरेडी मित्रांनो या ठिकाणी 37,500 काही प्रमाणात पुट रायटर आहे आणि 37,000 खूप मोठा पुट रायटर आहे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि हा ब्रेकआउट जो झालाय निफ्टीचा, हा ब्रेकआउट आपल्याला या ठिकाणी सहजासहजी मार्केटला डाऊन साईडला जाऊ देणं अपेक्षित नाही. हे पर्यंत काय करा लक्षात घ्या. म्हणजे हा जो ब्रेकआउट आहे ना, ह्या ब्रेकआउटच्या वरती मार्केट काय करेल या ठिकाणी सस्टेन करताना दिसून येईल. म्हणजे मार्केट या ठिकाणी ह्या रेंजमध्ये थांबलं, परत वरती गेलं, वरून खाली आले, वर गेले, आता परत मार्केट मित्रांनो जास्तीत जास्त ह्या लाईन पशी येऊ शकतं. काही टाइम इथं स्पेंड करू शकतं आणि इथून परत मार्केट जे आहे ते 38,400 जाण्याचा प्रयत्न ह्या वीकमध्ये काय करू शकतं, त्या ठिकाणी करू शकतं. हे पर्यंत काय करा लक्षात घ्या. मित्रांनो, तुम्ही जर निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टीचं प्राइस एक्शन कशा पद्धतीचं आहे, तर मित्रांनो निफ्टी कंटिन्यू अपसाईडला, या ठिकाणी डाऊन साईडला पॅटर्न तयार झाला, परत मार्केट वर गेलं,
परत या ठिकाणी फॉल आलाय मार्केटमध्ये, पण पाठीमागचा जो स्विंग लो आहे मार्केटचा, हा स्विंग लो मार्केटला ब्रेक करता आलेला नाही. तिथपर्यंत काय करा लक्षात घ्या, म्हणजे हा जो सपोर्ट होता इथला, हा सपोर्ट निफ्टीनं क्लिअर घेऊन निफ्टी वरती गेला इथला परत ब्रेकआउट. मग आता निफ्टी जास्तीत जास्त इथंपर्यंत येऊ शकतो आणि इथून परत वरच्या साईडला काय करू शकतो, निफ्टी जाऊ शकतो, हे पर्यंत काय करा लक्षात घ्या. मग मित्रांनो, या पार्श्वभूमीवर जर आपल्याला निफ्टीमध्ये ट्रेड टाकायचा असेल तर निफ्टी आणि बँक निफ्टीचा ट्रेड आपला कुठं आणि कशा पद्धतीने बनवू शकतो? तर मित्रांनो, उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्याला साधारणतः निफ्टीचा जर विचार केला, बँक निफ्टीचा, सॉरी, बँक निफ्टीवरती तुम्ही लॉंग पोझिशन काय करायचे त्या ठिकाणी घ्यायचे. मग बँक निफ्टीमध्ये लॉंग पोझिशन तुमची कुठून असेल सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये? तर मित्रांनो, सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तुम्हाला काय करायचं या ठिकाणी, बँक निफ्टी जो आहे तो बाय करायचा आहे. अभाव वरून बाय करायचं, कुठून? 38,100 वरती जोपर्यंत सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मित्रांनो बँक निफ्टी जात नाही तोपर्यंत बँक निफ्टीवरती आता बुलिश व्ह्यू ठेवण्यामध्ये काही अर्थ नाही, हे पहिल्या लक्षात घ्या. मित्रांनो, तुम्हाला जर मार्केटचा स्पेशल एक्सपिरियन्स असेल, मार्केटचा जर एक्सपिरियन्स असेल, तर तुम्ही काय करू शकता त्या ठिकाणी जाऊ शकता, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला जर मार्केटचा अनुभव असेल तर तुम्ही काय करू शकता त्या ठिकाणी जाऊ शकता. ओके, पण कुठं जाऊ शकता? लॉंग कधी जाऊ शकता? कारण का इथं मार्केट जे ते ऑलरेडी मित्रांनो 37,738 क्लोज झाले. कुठं? 37,800 मार्केट जे आहे ते काय झाले, 37,783 मार्केट ऑलरेडी क्लोज झाले. इथून मित्रांनो मार्केट जर वरती चाललं तर इथं मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर येण्याची प्रॉबॅबिलिटी खूप जास्त आहे. जर तुम्हाला चांगला एक्सपिरियन्स असेल मार्केटचा तर इथं तुम्ही ट्रेड घेऊ शकता. पण माझा तुमच्यासाठी व्ह्यू काय असेल, 38,100 वरून मार्केट वरती बुलिश व्ह्यू ठेवा. त्या ठिकाणी 38,380 हे पहिलं टार्गेट भेटेल. त्यानंतर मित्रांनो 38,490 हे टार्गेट भेटेल. त्यानंतर 38,560 हे टार्गेट भेटेल. आणि त्यानंतर 38,760 हे टार्गेट जे ते काय होऊ शकतं तुम्हाला त्या ठिकाणी बँक निफ्टीमध्ये हायर साईडला भेटू शकतं. कारण का निफ्टी आणि बँक निफ्टी हे दोन्ही इंडायसेस मित्रांनो सध्याला नॉन चार्ट टेरिटोरियल एरियामध्ये प्रवेश केला, म्हणजे ज्या ठिकाणी वरती चार्टच नाहीत त्या एरियामध्ये या दोन्ही इंडायसेस आता प्रवेश केलेला आहे. त्यामुळे मार्केटला वरती टेक्निकल किंवा चार्टिकली कुठलाही हर्डल नाही, रेझिस्टन्स नाही. त्यामुळे मार्केटमध्ये ही रॅली जी आहे ती आपल्याला कंटिन्यू होणं अपेक्षित आहे. आणि मित्रांनो, साधारणतः जर तुम्हाला जर बँक निफ्टीवरती बेरिश व्ह्यू ठेवायचा असेल तर हा बेरिश व्ह्यू आपला कुठून असू शकतो बँक निफ्टीवरती? तर मित्रांनो, बँक निफ्टी जो आहे ना हा सेल करायचा आहे. कुठून सेल करायचा? म्हणजे पुट ऑप्शन तुम्हाला बाय करायचंय त्या ठिकाणी. सेल बिलो 37,403 वरून काय करा, सेल करा. त्या ठिकाणी 37,160 हे पहिलं टार्गेट भेटेल. त्यानंतर 37,010 टार्गेट भेटेल तुम्हाला. त्यानंतर मित्रांनो 36,810 हे टार्गेट भेटेल. त्यानंतर 36,610 हे टार्गेट जे आहे ते काय होईल त्या ठिकाणी तुम्हाला बँक निफ्टीमध्ये इझिली काय होऊ शकतं त्या ठिकाणी भेटू शकतं, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्याच पद्धतीने मित्रांनो तुम्ही जर निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टीमध्ये सध्या काय कंडिशन आहे मित्रांनो, निफ्टी हा इंडायसेस जो आहे तो पूर्णपणे बुलिश आहे. त्यामुळे निफ्टीमध्ये जर उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी तुम्हाला जर लॉंग पोझिशन घ्यायची असेल तर ही लॉंग पोझिशन आपल्याला कुठून घ्यायची आहे, तर त्या ठिकाणी 17,878 वरून निफ्टी बाय करा. निफ्टी बाय अबव 17,878 वरून निफ्टी काय करा त्या ठिकाणी तुम्ही बाय करा. त्या ठिकाणी तुम्हाला पहिलं टार्गेट जे 17,896 पहिलं टार्गेट भेटेल. त्यानंतर 17,920 टार्गेट भेटेल. त्यानंतर 17,945 टार्गेट भेटेल. त्यानंतर 17,980 टार्गेट जे आहे ते काय होऊ शकतं त्या ठिकाणी भेटू शकतं. इव्हन तुम्हाला त्या ठिकाणी 18,000 टार्गेट देखील काय होऊ शकतं निफ्टीमध्ये इझिली उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भेटू शकतं, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि दुसरं, निफ्टीला जर सेल करायचं असेल तर निफ्टी बेरिश कुठून होईल मित्रांनो, जोपर्यंत 17,752 खाली निफ्टी जात नाही. निफ्टी सेल बिलो 17,752 खाली निफ्टी केल्यानंतर सेल करा. 17,700 हे पहिलं टार्गेट भेटेल. त्यानंतर मित्रांनो 17,660 हे टार्गेट भेटेल. 17,640 हे टार्गेट भेटेल. आणि 17,600 टार्गेट ते काय होऊ शकतं तुम्हाला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टीमध्ये इझिली भेटू शकतं, हे पहिल्यांदा काय करा लक्षात. म्हणजे ह्या लेवलवरती काय करायचं तुम्हाला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये काम करायचं आहे. धन्यवाद. थँक्यू.